राज्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कर्तबगार आणि सजग कार्यकुशल अशा फळीमध्ये जे काही प्रमुख अधिकारी आत्ता आहेत राज्यामध्ये काम करत आहेत त्यापैकी एक असलेल्या अश्विनी भिडे या आपल्या सत्राच्या पाहुणे आहेत. त्या सध्या मुंबईतल्या पहिल्या भुयारी मेट्रो प्रकल्पासाठी जी कंपनी राज्य आणि केंद्र सरकारनं स्थापन केली आहे त्या संयुक्त कंपनीच्या म्हणजे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या MD आहेत, व्यवस्थापकीय संचालक आहेत. मॅडमचं शिक्षण कोल्हापूर, पुणे, मुंबई अशा शहरात झालं. त्या 1985 दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्या. 12 गुणवत्ता यादीत 7 आल्या. शिवाजी विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी साहित्य या विषयात BA केलं, त्यात त्या प्रथम आल्या. आणि पुणे विद्यापीठातून MA केलं, तिथे त्या दुसऱ्या आल्या. 1994 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा यशस्वी झाल्यावर त्यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली. आणि त्यांनी 1995 UPSCची परीक्षा दिली, केंद्रीय लोकसेवा आयोगाची. त्यावर्षी म्हणजे 1995 IAS लिस्टमध्ये परीक्षेमध्ये देशातून महिलांमध्ये पहिल्या आलेल्या अश्विनी भिडे. 1997 त्या महाराष्ट्र केडरमध्ये आल्या. आणि मग ZPCEO, अतिरिक्त विभागीय आयुक्त, राज्यपालांच्या सहसचिव अशा पदांवर कार्यरत होत्या. पण त्यांच्यातली इन्फ्रास्ट्रक्चर वुमन, म्हणजे त्यांना माहीत नाही त्यांना असं म्हणतात त्यांच्या मागे सगळे, इन्फ्रास्ट्रक्चर वुमनला चालना मिळाली ती MMRDAमध्येच अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून ते आल्या तेव्हा. आणि या पदावर असतानाच चेंबूर वडाळा मोनोरेल, CST ते मानखूर 17 किलोमीटरचा ईस्टर्न फ्रीवे, Terminal 2 जाणारा एलिव्हेटेड रस्ता, दहिसर आणि मिलन सबवे येथील रेल्वेचे ओव्हरब्रिजेस, 8 फ्लायओव्हर्स, 25,000 शौचालयं, MMR कार्यक्रमांतर्गत आणि 5,000 कुटुंबांचं पुनर्वसन ही त्यांनी केलेल्या कामांची काही उदाहरणं आहेत. मध्ये 1 त्या शिक्षण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती आणि नंतर राज्य सरकारने पुन्हा त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरमध्येच आणलं आणि पहिल्या भुयारी मेट्रोचं नियोजन, भूसंपादन आणि प्रत्यक्ष बांधणी अशी आव्हानात्मक जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. उत्तम प्रशासक आणि रिझल्ट ओरिएंटेड कामावर विश्वास असलेल्या अश्विनी भिडे यांचं वेदच्या या व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत. आत्ता अश्विनी ते तुमचं जेव्हा ओळख करून देत होता रवींद्र, त्यावेळेला काही छायाचित्र इथे येत होती आणि त्याच्यामध्ये एक छायाचित्र असं होतं की 10वीतच करिअर ठरवली, हां असं मी वाचलं. तर हुशार मुलाचे, हुशार विद्यार्थ्याचे म्हणजे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचे काही प्रॉब्लेम्स असतात नो, की त्याला एकतर सगळीचकडे जावं असं वाटत असतं किंवा त्याच्या घरातल्या लोकांना त्याने कुठे कुठे जावं असं वाटत असतं. तुमच्या घरामधलं वातावरण कसं होतं? मी अगदी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आले. माझे वडील स्टेट बँकेमध्ये अधिकारी होते आणि माझं शिक्षण त्यांची फिरतीची नोकरी असल्यामुळं अनेक तालुक्याच्या ठिकाणी माझं शाळेपर्यंतच शिक्षण झालं. आणि खरं तर अभ्यासातही हुशार होते आणि बऱ्याच विषयांची आवड होती, म्हणजे खेळातही चांगली होते, कलेची आवड होती, अभ्यासातले सगळेच विषय आवडायचे, गणित सायन्सपासून ते लँग्वेजेस आणि समाजशास्त्रसुद्धा. परंतु प्रत्यक्ष 10वीनंतर जेव्हा काय करायचं हे ठरवायचं होतं त्यावेळेला मात्र मला कलाशाखेकडे जावंसं वाटलं. बोर्डात आल्यानंतरसुद्धा आणि तेव्हाचं वातावरण तर अगदीच, कारण इतके पर्यायसुद्धा नव्हते, ही 25-30 वर्षापूर्वींची गोष्ट आहे. आणि त्यामुळं हुशार जर असेल तर सायन्सला जायचं, इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जायचं हीच रूढ आणि प्रचलित पद्धत होती. आणि त्याप्रमाणे माझे सगळे इतर वर्गमित्रमैत्रिणीसुद्धा त्याचप्रमाणे जात होते. परंतु प्रत्यक्षामध्ये मला मात्र साहित्याची आवड असल्यामुळं कलाशाखेत जावंच असं वाटलं. त्यानंतर मग करिअरचा मार्ग काय, एकतर प्राध्यापक होणे किंवा अन्य काही, हा ह्याच्याबद्दल फारसा विचार नव्हता. पण प्रशासकीय सेवा जाऊ शकतो असा एक ऑप्शन त्यावेळेला समोर होता. घरातलं वातावरण हे अभ्यासाला अतिशय पूरक असं होतं. वाचनाची आवड विशेषतः आईवडिलांनी खूप जोपासली. इतर क्षेत्रामध्ये रुची जरी असली तरी अभ्यासावरती भर असायचा. पण एक पात्र होते की निर्णयाचं स्वातंत्र्य होतं, म्हणजे खरं तर लहान गावांमध्ये होतो, आईवडिलांचंही काही फार एक्सपोजर त्यांना होतं अशातला भाग नव्हता. पण त्यांचा मुलांवर विश्वास होता आणि त्यामुळं मी जो निर्णय घेतला त्याच्या त्यांना पूर्ण पाठिंबा होता. म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्रेशर किंवा दबाव माझ्यावर की ह्याच क्षेत्रामध्ये जायचं आणि इथेच करिअर करायचं असं नव्हतं. म्हणजे काही वेळेला तेवढं स्वातंत्र्यसुद्धा आपल्याला नको वाटतं, कारण हा या स्वातंत्र्य घेऊन आपण तेवढा निर्णय घेऊ शकू की नाही, तेवढी प्रगल्भता आपल्याकडे आहे की नाही याचीसुद्धा कुठेतरी भीती होती. पण तरीही त्यांनी पोहायला, म्हणजे पाण्यात टाकलं, पोहायलाही आपोआपच शिकता आलं त्याच्यामुळं. पण हे निर्णयाचं स्वातंत्र्य माझ्याकडे होतं आणि ते मी घेतलं. पण आर्ट्सला जाण्याचं ठरलं, पण आपण प्रशासकीय सेवेत जावं हा विचार कसा आला डोक्यामध्ये? तसं काही काही त्याला खरं म्हणजे कारण नाही. याचं कारण प्रशासन म्हणजे काय हे फारसं माहिती नव्हतं. जिल्हाधिकारी कार्यालय कुठेतरी असतं एवढाच एक हे होता. प्रत्यक्ष प्रशासन कसं असतं, काय असतं, आणि तेव्हाच्या प्रथेप्रमाणे उलट राजकारणाबद्दल थोडीशी अरुची होती.
आणि त्यामुळं कसं जाणार पुढं म्हणजे खरं तर मला काहीच माहिती नव्हतं. म्हणजे एका पद्धतीने अंधारात मारलेली ती उडी होती. पण माझे काही नातेवाईक होते जे मंत्रालयामध्ये काम करायचे आणि त्यांच्याकडून काही आय एस अधिकाऱ्यांच्या काही कथा ह्या ऐकलेल्या होत्या. आणि दुसरं मला असं वाटलं की नेहमीच मला थोडंसं बौद्धिक आव्हानाचं आकर्षण असायचं आणि त्यावेळेला आय एसची परीक्षा ही क्रॅक करायला अवघड आणि बौद्धिकदृष्ट्या आव्हान देणारी होती. आणि मग जर आपल्याला काही वेगळं करायचं आहे, आपल्याला चाकोरीच्या मार्गातून जायचं नाही आहे, जर वेगळं करायचं आहे तर थोडंसं बुद्धीला आव्हान देईल अशा प्रकारचं काहीतरी करावं या उद्देशाने मी प्रशासकीय सेवाची परीक्षा द्यायचं ठरवलं. पण मला त्यावेळेला ह्या सेवांचं खूप काही ज्ञान होतं, जाणीव होतं की ह्याच्यात जाऊन पुढं काय करायचं आहे, कारण तशा प्रकारची कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती आणि कुठल्याही प्रकारचं फर्स्ट हँड नॉलेज ज्याला आपण म्हणतो ते नव्हतं. पण केवळ एक बौद्धिकदृष्ट्या ते आव्हानात्मक वाटलं म्हणून मी त्या मार्गाने पडलात आणि त्याच्यामध्ये पडले अभ्यासामध्ये. हा, आणि मग अभ्यास करता करता काही गोष्टी डिस्कवर झाल्या? निश्चितपणे झाल्या. किंबहुना दहावीनंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला जाईपर्यंत हे प्रशासकीय सेवेत जायचं हे डोक्यात होतं, परंतु लहान गावांमध्ये होते. नंतर 11वीला मी सांगली या शहरात आले, पण तिथेसुद्धा या परीक्षेची फारशी काही कोणाला माहिती नव्हती. माझ्या सुदैवाने माझ्या कोल्हापुरामध्ये इंग्रजीचे प्राध्यापक असणारे माझ्या काकांचे विद्यार्थी होते ज्ञानेश्वर मुळे, जे मला वाटतं आपल्याही व्यासपीठावर येऊन गेले. आणि ते त्यावेळेला रशियामध्ये भारतीय राजदूतावासामध्ये त्यांचं पोस्टिंग होतं. आणि मी फर्स्ट इयर BA असताना काकांचा मला फोन पत्र आलं, शेजाऱ्यांच्याकडे फोन आला रादर, की ज्ञानेश्वर येणार आहेत आणि तू त्यांना भेटावंच असं मला वाटतं. आणि त्यावेळेला मी म्हणजे मला वाटतं 1988 किंवा 1989 मी ज्ञानेश्वर मुळे सरांना त्यांच्याच घरी कोल्हापुरामध्ये पंगुवाड्यामध्ये मी भेटले. आणि तेव्हा मला या परीक्षेची जाणीव आणि त्यातल्या आव्हानांची जाणीव झाली की हे किती कठीण काम आहे. एका दृष्टीने शिवधनुष्य पेलण्यासारखं अवघड आहे आणि आपण त्या मनाने काहीच करत नाही आहोत. मी आता फर्स्ट इयर BCOMला आहे, 1 वर्ष झालं, परंतु त्या मनाने आपली अभ्यासाची तयारी नाही, आपण आपल्या विषयापुरतंच फक्त करतो आहे ह्याची जाणीव झाली. आणि त्यांनी परीक्षेची त्याची तयारी कशी असावी, मुंबईमध्ये असणारी जी SISC स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर ही शासन चालवत असलेली जी संस्था आहे त्याची माहिती त्यांनी मला दिली, त्याची एक एंट्रन्स एक्झाम असते ती द्यावी लागते, ही सर्व माहिती त्यांनी मला दिली. आणि त्यानंतर मग माझा ह्या क्षेत्राकडं बघण्याचा दृष्टिकोन थोडासा अधिक प्रगल्भ झाला असं म्हणता येईल. आणि त्यानंतर मग पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मात्र मी पुण्यामध्ये आले. म्हणजे पुण्यातही तेव्हा मी पहिल्यांदा आले, खरं म्हणजे 10वी 12 म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुण्याचीही फारशी माहिती नव्हती, तसे कोणी नातेवाईकही फारसे नव्हते. पण पुणे विद्यापीठात मी जेव्हा MA ॲडमिशन घेतली त्याच वेळेला तिथे एक स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू झालं होतं, त्याची नुकतीच सुरुवात झालेली होती, तिथेही जायला सुरुवात केली. मग आणि हळूहळू मग परीक्षेची व्याप्ती आणि स्वरूप कळायला लागलं, त्याच्यामधले ऑप्शनल विषय, जनरल स्टडीजमध्ये असणारे विविध विषय ह्याची सगळी माहिती त्यावेळेला झाली. आणि मग तुम्ही परीक्षेमध्ये पहिल्या वगैरे याल संपूर्ण भारतात मुलींमध्ये वगैरे, अशी काही कल्पना होती का? अशी मुळीच कल्पना नव्हती. एक मात्र मी केलं होतं की परीक्षेची तयारी ही चाचपडत झाली होती आणि नेमकं कुठून अभ्यासाला सुरुवात करावी, कुणाकडून मदत घ्यावी याची फारशी कल्पना नव्हती. मी MA पूर्ण केल्यानंतर मला माझं सांगलीचं जे कॉलेज विलिंग्डन कॉलेज त्यांनी लेक्चररशिप देऊ केली होती. सुरुवातीला मी तिथे जॉईनही झाले आणि तिथे एक लेक्चररशिप करता करताच माझ्या लक्षात आलं की सांगलीमध्येही असं एक ग्रुप आहे जे या परीक्षेची तयारी करत आहेत. आणि मग त्या ग्रुपला मी जॉईन झाले. त्यापैकी काही जणं SISCमध्ये पूर्वी राहून गेलेले होते, त्यांनी तिथे राहून तयारी केली होती. दुर्दैवाने ते परीक्षेत पास नव्हते झाले, परंतु ते पुन्हा येऊन सांगलीमध्ये तयारी करत होते. त्यामुळं मग त्या ग्रुपच्या माध्यमातून मला त्याची अजून जाणीव झाली. मग पहिल्यांदा मी MPSCची परीक्षा दिली, ती परीक्षा मी उत्तीर्ण झाले आणि उपजिल्हाधिकारी म्हणून माझी निवडही झाली. आणि ते करत असतानाच मग UPSCच्या परीक्षेची तयारी सुरू केली. पूर्वपरीक्षा मी माझ्याच काही मैत्रिणींच्या मदतीने माझ्याच बळावरती मी दिली, तेव्हा कुठल्या कोचिंग क्लासेसही जॉईन नव्हतं केलं. आणि ती परीक्षा पास झाल्यानंतर मात्र मला इथे VT तेव्हाच्या VT आत्ताच्या CST समोर असणारं जे SISC आहे तिथे ॲडमिशन मिळाली. आणि मग मुख्य परीक्षेची जी तयारी होती ती तिथे राहून केली. मरीन ड्राईव्हर जे सावित्रीबाई फुले हॉस्टेल आहे तिथे आमची राहण्याची सोय असायची आणि 3-4 महिने तिथे राहून मग परीक्षेची तयारी केली. ती तयारी मी मनापासून केली होती कारण मला पुन्हा द्यायची नव्हती, म्हणजे किंबहुना मी पुन्हा परीक्षेचा फॉर्मही भरला नव्हता. आणि त्याच्यामुळं हीच परीक्षा आपल्याला द्यायची आणि ती शेवटची द्यायची अशा यांनी अभ्यास केला होता. पण या परीक्षेच्यामध्ये एक असतं की तुम्ही नेमकं कुठे आहात, किती पाण्यात खोल उभे आहे हे तुम्हाला अंदाजच येत नाही. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं हेच वैशिष्ट्य आहे. एरवी तुम्ही कुठल्याही तुमच्या ग्रॅज्युएशनच्या, इव्हन प्रोफेशनल ग्रॅज्युएशनच्या सुद्धा परीक्षा देता तेव्हा तुम्हाला माहिती असतं की मी अभ्यास किती केला आहे. आपल्या तयारीचा आपल्याला अंदाज असतो, त्याची काही आपला सराव परीक्षा झालेल्या असतात, त्यामुळे नेमकं कुठं हे कळतं.
पण यू पी एस सीच्या परीक्षेचं असं होतं की भारतामध्ये 5 ते 6 लाख लोकं भरसतात, वेगवेगळ्या स्ट्रीममधले लोकं असतात. मी आर्ट्समधून आले होते त्यामुळे मी ह्युमॅनिटीजचे विषय घेतले, पण सायन्समधून येणारे लोकं मॅथ्स फिजिक्स यासारखे स्कोरिंग सब्जेक्ट्स घेतात. जनरल स्टडीज हा विषय अतिशय व्हास्ट असतो, त्यामुळे अशा वेळेला स्वतःच्या तयारीचा अंदाज येऊ शकत नाही. आपण हे लिहिलंय, हे पेपर कुठे तपासायला जाणार आहे, ते कशा दृष्टीने बघतील हे कळू शकत नाही. बरं, सिलेबसही अतिशय व्हास्ट असतो, त्यामुळे तेवढ्या ह्याच्यात आपल्याला म्हणेल वाटतं तशा पद्धतीने, परीक्षकांना अपील होईल अशा पद्धतीने आपण लिहितो, आणि त्यांना ह्याच्यातून आपल्या कुठल्या गुणांचा अंदाज घ्यायचा आहे ते आपण त्याच्यातून मांडले की नाही हे कळणं फार अवघड असतं. त्यामुळे परीक्षा तर मी मनापासून दिली, पण पहिलंच काय उत्तीर्ण होईल की नाही ह्याचीसुद्धा खात्री नव्हती. आणि त्यामुळं भारतात मुलींमध्ये पहिलं येणं आणि एकूण उमेदवारांमध्ये 9व्या क्रमांकावर येणं हे माझ्यासाठी हा एक आनंदाचा आणि आश्चर्याचा धक्का होता. पण एका दृष्टीने आपण केलेल्या कामाचं खूप किंवा परिश्रमांचं चीज झालं असं सुद्धा त्यावेळेला वाटून गेलं. पण म्हणजे तुमच्या प्रवासामध्ये तुम्ही तुमचा आत्मविश्वास हा हळूहळू हळूहळू डेव्हलप करत गेलात असं वाटतं का तुम्हाला आता? नक्कीच. आपण कल्पना करा, मी अतिशय लहान गावांमधून मराठी माध्यमातून शिकलेली मुलगी होते. घरामध्ये तसं म्हणजे अतिशय प्रोत्साहन देणारे आई वडील होते, परंतु त्यांचं स्वतःची एक्सपोजर लेवल सुद्धा खूप जास्त नव्हती. अशा वेळेला फार काही मोठ्या ॲम्बिशन त्यांनी माझ्यामध्ये निर्माण केलेल्या नव्हत्या. एक ग्रॅज्युएट व्हावं आणि थांबावं इथंपर्यंतच त्यांच्या माझ्याकडूनच्या अपेक्षा होत्या. परंतु बोर्डात आलेली मुलगी, पुढे काहीतरी करायला पाहिजे अशा ह्यांनी कदाचित समाजाच्या जवळपासच्या लोकांच्या अपेक्षा होत्या. पण याच्या पलीकडं मला स्वतःचं काही असं वेगळं प्रशिक्षण होतं, अस्तित्व असं काही नव्हतं. अशा वेळेला मी स्वतःच निर्णय घेतला की मी सांगलीसारख्या छोट्या गावात जर राहिले तर मला फारसं काही मोठं क्षितिज दिसणार नाही. त्यामुळं मी स्वतःहूनच पुण्याला जायचं ठरवलं. पुणे विद्यापीठामध्ये एकदम वेगळ्या वातावरणामध्ये, इंग्रजी विभाग जो पुण्यातला होता, एकतर महाराष्ट्राच्या नव्हे तर भारतातल्या सगळ्या ठिकाणून आलेली मुलं होती, परदेशातून तिथे शिकण्यासाठी आलेली मुलं होती, आणि इंग्रजीची भीती, कारण इंग्रजी संभाषणाचा सराव नव्हता, किंवा त्या इतक्या मोकळ्या वातावरणाचीही भीती होती. अतिशय लहान गावातून एका खूप सुरक्षित अशा वातावरणातून तुम्ही जाता त्यावेळेला, आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागल्या. मग त्याच वेळेला प्रत्येक वेळेला आणि जसजसं मी शिकत गेले तसतसा माझा आत्मविश्वास वाढत गेला. पुणे विद्यापीठामध्ये जरी मी शिवाजी विद्यापीठातून पहिली येऊन तिथं गेले होते, परंतु तिथल्या सगळ्या सागरामध्ये मी एक फार छोटी व्यक्ती होते, छोटा बिंदू होते. अशा वेळेला मला सुरुवातीला 2 महिने तर मी खूपच गांगरून गेले होते, पण मला लक्षात आलं की हे मला स्वतःला प्रूव्ह करायला पाहिजे. आणि मग परीक्षेचा अभ्यास केला, पहिल्या टर्ममध्ये सगळ्या क्लासमध्ये माझा म्हणजे जवळजवळ सगळ्या विषयामध्ये मी पहिली आलेली होते, आणि तेव्हा माझा आत्मविश्वास अजून वाढला. आणि मग माझ्या लक्षात आलं की असं काही नसतं, शेवटी आसपासचं वातावरण कसं असो, तुमचं ट्रेनिंग कसं झालं असो, तुम्हाला मार्गदर्शन करणारे लोक असोत की नसोत, पण जर तुमची जिद्द असेल आणि तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची असेल तर ते काहीच कठीण नसतं. बरोबर. आणि त्यावेळेला मी एक गोष्ट ठेवली की ज्याची मला भीती वाटते त्याच गोष्टी मी करायच्या. पब्लिक स्पीकिंग मी खूप आधीपासून करायचे, शाळेमध्येही वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे बऱ्याच बहुतेक सगळ्या ठिकाणी, पण मोठ्या शहरात आल्यानंतर खूप बुजायला व्हायला लागलं. त्यावेळेला मला असं वाटलं की मी इथल्या सार्वजनिक ह्याच्यात भाग घेतला पाहिजे. डिपार्टमेंटमध्ये ज्या ज्या गोष्टी पब्लिक अपिअरन्स ज्याच्यामध्ये आहे अशा गोष्टी आहेत त्या करायला पाहिजे, चूक झाली तरी चालेल. आणि या ह्याच्यातून मी म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास स्वतः वाढवत नेला, ज्या गोष्टी आपल्यात चांगल्या आहेत त्याची ओळख करून घेऊन त्या पुढं विकसित करण्याचा प्रयत्न. हा तुम्ही प्रयत्न केलात. आता तुम्ही IAS झालात आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडल्यात. मगाशी या ईस्टर्न फ्रीवेचं उदाहरण त्यांनी आपल्याला दिलं, तर हा ईस्टर्न फ्रीवे जो झाला हा आमच्या ठाणेकरांसाठी फार महत्त्वाचा आहे, कारण त्यामुळे आम्ही घाटकोपरवरनं फोर्टमध्ये फार पटकन आता पोहोचू शकतो. म्हणजे आता या सगळ्या बांधकामामध्ये तुम्ही होतात हे म्हटल्यावरती आता आम्ही येता जाता तुमचं स्मरण करू की ह्या बांधकामामध्ये होत्या. आम्ही जे येतो जातो ते पूर्ण झालेल्या फ्रीवेमधनं. बरोबर आहे. पण हा फ्रीवे हा शून्यातून निर्माण करणं आणि त्याची निर्मिती आणि त्याच्या मागचं नियोजन ह्या एक आपण जर केस स्टडी म्हणून घेतला तुमच्या अनुभवातला तर तो जरा आम्हाला सांगा. ईस्टर्न फ्रीवे हा फार पूर्वीपासून ज्याचं जो कन्सीव्ह करण्यात आला होता असं म्हणू, म्हणजे मुंबईच्या जुन्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये सुद्धा ईस्टर्न फ्रीवे एक त्याचा भाग म्हणून दाखवलेला होता. प्रत्यक्षामध्ये PWD हा करायचा असं ठरवलंही होतं, परंतु काही ना काही कारणाने, कारण त्याच्यामध्ये इतक्या अडचणी होत्या त्या होऊ शकल्या नाही. शेवटी MMRDA पुढं आली, MMRDA हा प्रकल्प मंजूर करून घेतला, पण तरीही तो चालू होऊ शकला नाही. म्हणजे इतकं की त्याचं पुन्हा रिवाईज्ड एस्टिमेट बनवावं लागलं. आणि मी जेव्हा MMRDA 2008 साली जॉईन झाले त्यावेळेला प्रकल्प मंजूर झाला होता. प्रकल्प